मुलांनो डीई व्ही मोइल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे मुलांनो मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते मुलांनो आज आपण आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचा भाग तीन अभ्यासणार आहोत मुलांनो मागील तासिकेला आपण भाग दोनमध्ये समजून घेतले की आपल्या पाठामधील मुलगा कशाप्रमाणे त्याला आजारी पडण्याचा प्रयोग करायचा आहे का तर त्याने आपले यात कारण सांगितले आहे की त्याच्या घरातील प्रत्येक व व्यक्ती आजारी पडतो आजारी पडून त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात शिवाय त्यांना फळे खायला मिळतात रोज गोड घरी शिरासुद्धा बनतो परंतु तो आजारी नसल्यामुळे त्याला या पदार्थाचा आस्वाद घेता येत नाही त्यामुळे त्याला या गोष्टीची खूप खंत वाटते की तो कधीही आजारी पडला नाही त्यामुळे आता त्याने ठाम निश्चय केलेला आहे की त्याला आजारी पडायचेच आहे त्यालासुद्धा असे वाटते की आपलीसुद्धा औषधाची एक वेगळी बॉटल असावी शिवाय आपणसुद्धा हे जे घरचे लो व्यक्ती आहेत त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मुलाला फार वाटू लागले या विचाराने मुलाला काही सुचत नव्हते काय करावे घरातल्या माणसांचा त्याला खूप राग येऊ लागला त्यांचा स्वार्थीपणा पाहून अगदी तो चिडून गेला होता म्हणजेच ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की त्याच्या वाटणीला कोणतेच आजार पण येत नव्हते हो तर मुलाने ठरवले की आपण डॉक्टरांकडून औषध आणायचे आणि हे ठरवूनच मुलगा डॉक्टरांकडे जातो त्यानंतर बघा मग मी नेहमीप्रमाणे रोजच्या तीन चार बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराडी जपून ठेवली निराळी म्हणजे वेगळी दवाखान्यात खूप गर्दी होती खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येतो शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते काय छान दिसतात एक एक लोक बघा मुलांनो इथे मुलगा म्हणतो की आता त्याने ठाम निश्चय केला की तो स्वतःसाठी औषध आणणारच त्यासाठी आपली निराडी बॉटल तो घेऊन कुठे गेला दवाखान्यात गेला दवाखान्यात त्याने पाहिले की खूप गर्दी आहे तिथे खूप माणसे तिथे असली म्हणजे त्याला फार बरे वाटत होते का कारण त्याला दवाखान्यातील अनुभव घ्यायचे होते त्याला सुद्धा आजारी पडण्याचा अनुभव घ्यायचा होता म्हणून बसलेल्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघता येते म्हणून त्याला खूप आनंद येत होता त्याला त्यांचे चेहरे खूप छान वाटत होते हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टक्कामक्का बघू लागलो टकामक्का बघणे म्हणजे एकसारखे बघणे काही लोक कन्नत होते म्हणजेच वेदनेने विवळत होते बघा कुणी इंजेक्शन घेतले घेऊन बसले होते आपल्या दंड्यावरल्या आपल्या दंडावरल्या आप दंडावर पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते काही व्यक्ती तिथे इंजेक्शन घेऊन बसले होते त्यांच्या दंडावर जो इंजेक्शनचा पिवळा डाग होता ते मोठ्या फुशारकीने पाहत होते त्यांच्याकडे पाहून मला फार हेवा वाटू लागला मुलांनो मुलाला हे पाहून का हेवा वाटू लागला कारण मुलाला कधीही इंजेक्शन मिळाले नव्हते त्यालासुद्धा त्यांचा हेवा वाटत होता त्यांचा मत्सर वाटत होता की मलासुद्धा असे इंजेक्शन हवे होते म्हणून परंतु तिथे लोकांना पाहून त्यांचा म्हणून त्यांचा त्याला हेवा वाटू लागला हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले मग मी हळूच माझी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली आणि म्हणालो डॉक्टर मला बरं वाटत नाही हो मलाही औषध हवं आहे असं मग ये इकडे बघू तपासू असे मना मला डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला हो सांगितले त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना हो अशी काही मजा वाटली म्हणता इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायची चूक कधीसुद्धा आपल्या वाटा वाटेला आले नव्हते आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील तपासतील कदाचित इंजेक्शनसुद्धा देतील नाही कुणी म्हणावे मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील आहा हा आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण दादाची आणि ताईचीच ऐट नको का एवढी मुलांना इथे मुलगा विचार करू लागला की आता आपल्याला डॉक्टर काय करतील तपासतील त्या गुलगुलीत म्हणजे मऊ खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता म्हणजेच मुलगा कल्पना करत आहे की आपल्याला आता डॉक्टर काय करतील खाटेवर झोपायला लावतील मग त्यानंतर काय करतील नळीने म्हणजेच स्टेटस्कोपने तपासतील त्यानंतर ला देतील नाही कोणी म्हणावे म्हणजे नाही कोण मनाला इथे कोण बसले आहे कारण मुलगा कशासाठी आला होता तो इंजेक्शन आणि औषधसाठीच आला होता दवाखान्यामध्ये तर मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील मुलगा इथे कल्पना करत आहे की आपल्याला आता डॉक्टर तपासतील नडीने मग इंजेक्शन देतील मग आपल्या वेगळ्या बाटलीमध्ये आपल्याला औषध देतील म्हणजे औषध आपल्यालाही मिळेल फक्त दादांना आणि ताईलाच मिळेल का तेच ऐटीत राहतील का की त्यांनाच फक्त औषध मिळते नाही मलासुद्धा औषध मिळेल इथे मुलगा कल्पना करत आहे त्यानंतर बघा मुलांनो हा मुलगा आहे खाटेवर झोपला आहे आणि डॉक्टर त्यांना त्याला तपासत आहेत आनंदाने मी खाटेवर लोळत होतो एवढ्या डॉक्टर खोलीत आले मुलगा खाटेवर लोडत होता या विचाराने की आता डॉक्टर येतील आपल्याला तपासतील छान नळीने आणि त्यानंतर आपल्याला छान असं औषध लिहून देतील किंवा औषध देतील आणि आपल्याला इंजेक्शनसुद्धा देईल आता प्रत्यक्ष बघू मुलांनो मुलासोबत काय झाले आनंदाने मी खाटेवर लोडत होतो एवढ्या डॉक्टर खोलीत आले त्यांनी मला तपासले इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले गड्यातली नळी छातीवर लावली जीप बघितली तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले बघा मुलांनो ज्याप्रमाणे मुलाने विचार केला होता तसंच त्याच्यासोबत घडत होतं आनंदाने लोडत होता मुलगा तेवढ्या डॉक्टर खोलीत आले त्यांनी मुलाला तपासले इकडे तिकडे पालथे वडायला सांगितले मुलांनो जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते आपल्याला ते इकडे तिकडे वळायला सांगतात आणि आपल्या पोटावर पाटीवर नळी लावून आपल्याला तपासतात त्याचप्रमाणे बघा गड्यातली नळी छातीवर लावली जीभ बघितली तेव्हा तर मुलाला एकदम धन्य धन्य वाटू लागलं का कारण की मुलाला आजारी व्यक्तीसारखी आपण खरंच आजारी आहो याची आपलं आजारी पडण्याचा म्हणजे खरंच तो प्रत्यक्ष अनुभव घेत होता त्याला त्याच्या ते त्या भावना जागृत झाल्या होत्या की आपण खरंच आजारी आहो आणि आपल्याला ज्याप्रमाणे आजारी व्यक्तीला डॉक्टर तपासतात त्याचप्रमाणे आपली आजारी त्याचप्रमाणे आपली तपासणीसुद्धा डॉक्टर करत आहेत म्हणून या विचाराने या भावनेने मुलगा धन्य धन्य झाला होता की डॉक्टर आपल्यालासुद्धा तपासत आहेत त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायला चाले मुलांनो जेव्हा बोटाची टिचकी मुलाच्या पोटावर मारली डॉक्टरांनी तेव्हा मुलाला फार हसायला आले मग मी डॉक्टरांना सांगितले डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत आता मलाही पाहिजे निदान एकतरी डॉक्टर म्हणाले हो का बघा जेव्हा डॉक्टर तपासत होते तेव्हा मुलगा म्हणतो की डॉक्टर मलासुद्धा इंजेक्शन द्या ताईला आणि दादाला खूप झालेत मलासुद्धा एक इंजेक्शन हवे तर डॉक्टरालासुद्धा आश्चर्य वाटले डॉक्टर म्हणाले हो का आणि प्रश्नार्थक चिन्ह कारण डॉक्टरलासुद्धा प्रश्न पडला मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले तुम्हाला ऑपरेशन करता येते का हो डॉक्टर डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले बघा जेव्हा मुलाला तपासले डॉक्टरांनी तेव्हा त्यापुढेही मुलाने विचार केला आणि धाडसी विचार केला की खरंच डॉक्टरांना ऑपरेशनसुद्धा करता येते का म्हणजेच मुलगा आता त्या पुढचा विचार करू लागला आणि त्याच्या मनात आलेला प्रश्न मुलाने विचारला की तुम्हाला ऑपरेशन करता येते का डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले डॉक्टरांनासुद्धा नवल वाटले की मुलाच्या मनात ऑपरेशनचे विचार कशाला येत आहेत म्हणून परंतु आपला हा मुलगा आहे पाठातील तो आजारपणाविषयी त्याच्या मनात खूप उत्सुकता आहे त्याला आजारी पडण्याचा अनुभव घ्यायचा आहे म्हणून तो त्याच्या ज्या कल्पना आहे त्या वाढतच आहेत त्याला तपासले त्याच्या तपा त्याला डॉक्टरांनी आपल्याला तपासावे अशी इच्छा होती ही इच्छासुद्धा पूर्ण झाली आता तो विचार करत आहे की या डॉक्टरांना ऑपरेशन करता येते का तर मुलांनो आज आपण इथेच थांबूया आजच्या पाठामध्ये आपण पाहिले की मुलगा डॉक्टरांपर्यंत पोहोचला दवाखान्यात पोहोचला आता डॉक्टर त्याला तपासून राहिले आता पुढे काय मुलासोबत होते ते पुढील भागाला आपण समजून घेऊया मुलांनो या पाठावर तुम्हाला म्हणजेच या भागावर तुम्हाला गृहपाठ आहे पाठातील समानार्थी व विरोधार्थी शब्द शोधा लिहा व पाठाचे म्हणजेच या भागाचे नीट वाचन करा व पाठ समजून घ्या मुलांनो उर्वरित भाग आपण पाठाचा पुढील तासिकेला समजून घेऊया धन्यवाद